नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आंतरराष्ट्रीय संघटनामधील सार्क या संघटनेविषयी जाणून घेणार आहोत. तर हा टॉपिक आपल्याला MPSCचा जो पेपर 4 आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून एक घटक आहे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हा टॉपिक आपल्याला MPSC UPSC आणि ज्या कंबाईनच्या एक्झाम असतात त्यांच्या प्री आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आता सार्कचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. काय आहे सार्कचा फुल फॉर्म? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आणि यालाच मराठीमध्ये दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना असे म्हणतात. तर मराठीमध्ये याला दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना असे म्हणतात. तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया सार्क या संघटनेविषयी. मित्रांनो, सार्क या संघटनेत भारतासहित 8 देशांचा समावेश होतो. तर ते 8 देश कोणकोणते आणि त्यांचं लोकेशन काय आता आपण बघूयात. तर हा आपला भारत, त्यानंतर भारताच्या शेजारी बांगलादेश, बांगलादेशवरती भूतान, त्यानंतर नेपाळ, पाकिस्तान आपल्याला इथे दिसते, त्यानंतर अफगाणिस्तान, हे झाले 6 देश, त्यानंतर श्रीलंका. आणि हे जे 7 देश आहे हे शेजारी शेजारी आहे आणि एक छोटासा देश आहे तो म्हणजे हिंदी महासागरात मालदीव. तर मालदीव जो आहे तो सार्कचा 8वा मेंबर आहे. तर हा मालदीवला खूपच महत्त्व आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इलेक्शननंतर सर्वात पहिले मालदीवला भेट दिलेली आहे आणि एक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा मालदीव छोटासा देश. तर ही सार्कची 8 देश आहे, ही सार्कची 8 सदस्य आहे, त्यांची आपण लोकेशन बघितली. मित्रांनो, आपण सार्क देशाचे लोकेशन बघितले, आता आपण त्यांचे अध्यक्ष बघूयात. तर अफगाणिस्तानचे जे प्रेसिडेंट आहे ते अशरफ घानी, त्यानंतर बांगलादेशचे प्राईम मिनिस्टर शेख हसीना, भूटानचे प्राईम मिनिस्टर लोताय तेरेसिंग, इंडियाचे प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी, त्यानंतर मालदीवचे प्राईम मिनिस्टर इब्राहिम मोहम्मद सोली, नेपाळचे प्राईम मिनिस्टर खडगा प्रसाद ओली, त्यानंतर पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर इम्रान खान आणि श्रीलंकाचे प्रेसिडेंट मैत्रीपाले सिरीसेना. तर हे जे सार्कचे 8 सदस्य आहे त्यांचे हे अध्यक्ष आहे. सार्कची जी स्थापना आहे ती 8 डिसेंबर 1985 ढाका येथे झालेली. आता लक्षात ठेवा की सार्कचे जे मुख्यालय आहे ते नेपाळ आहे, नेपाळमधील काठमांडू आहे, पण त्याची जी स्थापना झालेली आहे ती ढाका येथे झालेली. मुख्यालय हे काठमांडू, हे नेपाळ आहे आणि ही नेपाळची राजधानी आहे. आता सार्कचे जे सदस्य आहे ते 8 देश आहे आणि जे निरीक्षक देश आहे ते 9 देश आहे. तर सदस्य देश कोणकोणते आहे? तर भारत हा सर्वात बलाढ्य देश आहे सार्कच्या सदस्यामधील, त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव. मालदीवला भारताने सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे सध्याच्या कंडिशनला, कारण जे PM नरेंद्र मोदी आहे त्यांनी निवडून आल्यावर सगळ्यात पहिले जो दौरा केला तो मालदीवचा केला आणि इतके दिवस मालदीवमध्ये चीनचा प्रभाव वाढत होता पण भारताने तो नाहीसा करून टाकलेला आहे. त्यानंतर अफगाणिस्तानची जी सदस्य, अफगाणिस्तानला 2007 सदस्यत्व मिळालेले आहे सार्क या संघटनेचे, हे एक लक्षात ठेवा इथं. त्यानंतर निरीक्षक देश 9 आहे, ऑस्ट्रेलिया, चीन, इराण, जापान, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया, USA, युरोपियन युनियन. तर हे सार्कचे निरीक्षक देश आहे. त्यानंतर सार्कचे सध्याचे जे महासचिव आहे ते अमजद हुसेन सियाल हे आहे आणि हे पाकिस्तानचे आहे आणि हे 1 मार्च 2017 कार्यरत आहे. सार्कचे जे घोषवाक्य आहे ते बिल्डिंग ब्रिजेस काय आहे, सार्कचा जो मोटो आहे तो बिल्डिंग ब्रिजेस हा सार्कचा मोटो आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की हे जे निळ्या कलरने दाखवलेले आहे हे सार्कचे सदस्य आहे आणि जे स्काय ब्लू कलरने दाखवलेले आहे, आकाशी कलरने दाखवलेले आहे, ते सार्कचे निरीक्षक देश आहे. इथे आपण बघू शकतो की अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर चायना, जपान, त्यानंतर इथं इराण, त्यानंतर इथं युरोपियन युनियन आपल्याला दिसून येईल. तर हे जे आहे सार्कचे निरीक्षक देश आणि सदस्य देश आहे. त्यानंतर सार्क ही जगाच्या क्षेत्रफळाच्या 3% क्षेत्रफळे सार्क देशांनी व्यापलेले आहे. त्याचबरोबर सार्क देशाची जी लोकसंख्या आहे ती जगाच्या 21% लोकसंख्या ही सार्क देशांमध्ये राहते. किती? 21%. त्यानंतर सार्कची जी अर्थव्यवस्था आहे
ते 3.8%, 3.8% इतकी सार्क देशाची अर्थव्यवस्था आहे. मित्रांनो, सार्क देशांनी 2008 हे जे वर्ष आहे ते गुड गव्हर्नन्स इयर म्हणून साजरे केलेले आहे. आणि सार्क राष्ट्रादरम्यान 2006 अंमलात असलेला साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया हा जो साफ्टा करार आहे तो अंमलात आलेला आहे 2006, 1 जानेवारी 2006. त्यानंतर सार्क देशाची जी सदस्यांची एकत्रित जी अर्थव्यवस्था आहे ती अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आणि यातील सर्वात बलाढ्य देश म्हणजे भारत हा आहे. सार्कमधील सर्वात बलाढ्य देश जर बघितला तर भारत आहे. त्यानंतर आताची जी सध्याची सद्यस्थिती काय आहे सार्क या संघटनेची ती बघूयात. तर आजपर्यंत सार्क या संघटनेच्या 18 शिखर परिषदा पार पडलेल्या आहेत आणि सार्क सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असते असताना 30 वर्षात फक्त 18 वेळा ते एकत्रित आले. मित्रांनी लक्ष द्या की ते 30 वर्षात फक्त 18 वेळा एकत्रित आलेले आहे आणि यातून सार्कचे अपयश अधोरेखित होते असं आपल्याला दिसून येईल. 2016 ही जी सार्कची जी परिषद होणार होती 19वी ती पाकिस्तानमध्ये होणार होती पण ती कॅन्सल करण्यात आली कारण उरीचा दहशतवादी हल्ला झाला होता मित्रांनो 2016. त्यामुळे पाकिस्तानमध्ये जी परिषद होणार होती तिच्यावर भारतासह बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी पण बहिष्कार टाकलेला होता. तर आपल्याला इथे सार्क ही संघटना अपयशी ठरल्याचे मूळ कारण काय आहे तर ते बघू. तर 1947-48 असणारी भारत पाक यातील शत्रुत्वाची भावना, विश्वासाची कमतरता हे सार्कच्या अपयशाचे मूळ कारण आहे. म्हणजे भारत पाकिस्तानमधील जे शत्रुत्व आहे स्वातंत्र्यापासूनचे तर ते कुठेतरी सार्कचे अपयशाचे मूळ कारण आहे. तर धन्यवाद मित्रांनो. काही जरी समजलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू सो मच.